वेलकम बैक टू अनदर वीडियो। आज मैं तुम्हारा देना रे माझी ही जी स्केचबुक है याची मैं तुम्हारा टूर देना रे म्हणजे ही याच्यात मी कुठले कुठले ड्रॉइंग्स केले ते मी तुम्हाला दाखवणार आहे। सो चला आता आपण स्टार्ट करू। फर्स्ट ब्लू कलर पेन्सिल ने हे केलं, बॉर्डर वगैरे सगळं केलं, मग त्याच्यानंतर कलरिंग केले, मग हा मंकी असा वाला असंच जे पिंटरेस्टवर मी शोधत होतो कुठलं काढू कुठलं काढू, मला हे सापडलं भारी वाटलं म्हणून हे काढलं मी। सो पुढचा आहे हा रिअलिस्टिक आय, ट्राय केलाय गाईज पण मला माहित नाही कमेंट्स मध्ये सांगा रिअलिस्टिक आलाय का नाही ते। त्याच्यानंतर हा तो आऊलचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल, त्याच्यात 1.2K व्ह्यूज आलेले आहेत गाइस, तो त्याच्यासाठी पण थँक्यू 1.2K व्ह्यूज साठी। त्याच्यानंतर हे असंच काहीतरी काय होतं ते मोटिवेशनल स्पीच टाइप काय ड्रॉइंग काढले मी, बिलीव इन युअर सेल्फ लेट युअर ड्रीम्स बी युअर वे। त्याच्यानंतर मला अजून एवढं भरायचं आहे म्हणजे भरणार आहे मी हळूहळू। त्याच्यानंतर हे पण कलर पेन्सिलने स्केच केले कॅनव्हास, मग त्याच्यानंतर हा पॅरेट, तर हे पूर्ण हे जे आहे ना पूर्ण कलर पेन्सिलने केले, हा ऑक्टोपस इथं ते पण कलर पेन्सिलनेच केलेले हा ऑक्टोपस। ओके सो आणि बिग पण त्याच्यानेच केली, हा परत असाच टाइमपास आय काढलाय मी बसलो होतो काय नव्हते आयडिया म्हणून आय काढला मी। सो त्याच्यानंतर हा इथं डार्क साईड काढत डार्क साईड टाईप असंच फिगर काढली मी टाइमपास फिगर छोटासा आय काढलाय, हा पण सांगा मला रिअलिस्टिक वाटते का नाही। त्याच्यानंतर मी हा स्कल काढलाय केले, फक्त हे जे व्हाईट स्पॉट दिसत आहेत ते व्हाईटनरने केलेले। मग त्याच्यानंतर हा एक स्केच काढलाय मी, तो एक मला अर्धा तास लागलाय पूर्ण काढायला, मला माहित नाही पण अर्धा तासच लागलाय हे पूर्ण काढायला स्केच। त्याच्यानंतर हा लास्ट ड्रॉइंग आहे माझा टोकेनचा, मला सगळ्यात जास्त आवडलाय त्याच्यातला सगळ्यात जास्त हा, जो पोर्ट्रेट काढलाय मी तो वाटले कमेंट्स मध्ये सांगा प्लीज प्लीज। सो स्केचबुक संपलेली आहे, आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत टाटा बाय।